सध्या पावसाळा सुरू झाला आहे. बाहेर वातावरण इतकं सुरेख आहे, इतकं मस्त आहे की डोळ्यांना आणि मनाला तृप्त करणारं असं हिरवंगार थंडगार वातावरण आहे. आणि या थंडगार वातावरणामध्ये जे चहाप्रेमी आहे त्यांना तलप येते ती मस्त फक्कड चहाची. आज आपण वेगळ्या फ्लेवरचा असा तंदुरी चहा बाहेर मिळतो त्यापेक्षाही फक्कड घरच्या घरी अगदी झटपट कमी साहित्यात कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर हा तंदुरी चहा बनवण्यासाठी इथे मी ही बोळकी घेतली आहे, मातीची बोळकी. आपण पूजेसाठी वगैरे वापरतो, लक्ष्मीपूजेला किंवा संक्रांतीच्या पूजेला वापरतो तीच बोळकी आहे ही. तर ही बोळकी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण चहा बनवण्यासाठी इथे एका सॉसपॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि इथे तुमच्या इच्छेनुसार 4 ते 5 चमचे साखर टाकून घ्यायची. 1.5 चमचा इतकी चहा पावडर टाकली आहे. कुठलीही चांगल्या प्रतीची चहा पावडर वापरायची म्हणजे अगदी मस्त होतो चहा. आणि इथे मी अगोदर बासुंदी चहाचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये हा मसाला दाखवलेला आहे, चहाचा मसाला. याने खूप मस्त चहा बनतो. तर इथे मी 2 चमचे इतका चहाचा मसाला टाकला आहे आणि यामध्ये आणखीन फ्लेवरसाठी मस्त इथे फ्रेश गार्डनमधनं गवती चहा आणला होता तो टाकला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने चहा बनवत असाल त्या पद्धतीने बनवा. फ्रेश आलं, वेलची कुटून घातली तरी चालेल, अगदी मस्त चहा होतो. तर इथे दुसऱ्या गॅसवरती, दुसऱ्या बर्नरवर मी हे जे बोळकं आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे आपला चहा उकळतो तोपर्यंत हे छान गरम होईल. मध्यम आचेवरती चहा उकळायला ठेवला आहे म्हणजे जे फ्लेवर यामध्ये टाकलेले आहे आपण चहामध्ये ते सर्व फ्लेवर पाण्यामध्ये उतरून चहा मस्त फक्कड होईल. तर इथे हे बोळकं देखील सगळ्या बाजूंनी गरम करून घ्यायचं आहे. चिमट्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून गरम करून घ्यायचं, हाताला चटका लागणार नाही याची दक्षता घ्यायची. इकडे चहा देखील अगदी मस्त उकळला आहे. छान उकळून उकळून घ्यायचा म्हणजे सगळे फ्लेवर चहामध्ये मस्त उतरता. तुम्ही वेलची, दालचिनी, लवंग हे देखील कुटून घालू शकता, अगदी मस्त चहा होतो. आता चहा छान उकळला आहे. यामध्ये मी 2 कप इतकं दूध टाकलं आहे. मला 2 कप चहा बनवायचा आहे, त्यासाठी पाणी आणि दूध हे पूर्ण आटवून घेणार आहे, त्यामुळे मी 2 कप दूध टाकलं आहे. आता इकडे पुन्हा चहा उकळतो आहे, तोपर्यंत इकडे बघू शकता याच्या किनारा अगदी लाल होऊ लागले आहे, अगदी मस्त तापत आहे हे. तर आता हे आतल्या साईडने देखील छान गरम करून घ्यायचं आहे. या चहाला खूप मस्त फ्लेवर येतो हा मातीचा. हा तंदुरी चहा अगदी फक्कड होतो, एक वेगळाच अनुभव असतो, त्यामुळे एक वेळ नक्की बनवून बघा. तर आतल्या बाजूने हे देखील गरम होण्यासाठी चिमट्याच्या साह्याने मी हे पलटवून घेतलं आहे म्हणजे आतूनही छान गरम होईल. तर इकडे चहा देखील अगदी मस्त उकळून उकळून आला आहे, सुगंध खूप सुरेख येत आहे फ्रेश मसाल्यांचा. तर आता हा छान उकळून घ्यायचा, या पद्धतीने गॅस फुल करायचा, वरती आला की पुन्हा हलवायचा, ही मजाच काही और असते. मस्त चहा उकळून उकळून थोडासा आटला की आणखीन छान फ्लेवर येता, आणखीन छान चवीला लागतो. आणि बघू शकता मस्त दाटसर झाला आहे आणि रंग देखील मस्त आला आहे आपल्या चहाला. आणि इकडे दुसऱ्या साईडला हे जे बोळकं ठेवलं होतं ते देखील अगदी लाल असं गरम झालं आहे. बोळकं छान गरम करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीत चहा बनवायचा असेल तर थोडं मोठं जे गाडगं असतं जे आपण घटासाठी वगैरे वापरतो ते वापरलं तरी चालेल. आता हे मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवून घेतलं आहे आणि हा चहा यामध्ये ओतायचा. आणि तुम्ही बघू शकता मॅजिक, अगदी मस्त उतू येत आहे चहा या बोळक्यामधनं, अगदी गरम झाला आहे. त्यामुळे बोळकं अगदी छान गरम करून घ्यायचं. आणि हा जो फ्लेवर याला येणार आहे त्याचं खूप मस्त येणार आहे. तुमच्याकडे बोळकं नसेल, तुम्ही मातीच्या पणत्या वापरल्या तरी देखील चालेल. 2-3 पणत्या घ्यायच्या म्हणजे खूप मस्त फ्लेवर येईल. फक्त मातीच्याच हव्या, बिना रंग दिलेल्या. तर आता हे छान गाळून घेतलं आहे. आता यामधला चहा देखील यामध्ये ओतून घेऊ. आपला चहा रेडी आहे तंदुरी फ्लेवरचा. तर आणखीन मस्त फील येण्यासाठी मी हे मस्त कुल्लड तयार करून घेतले आहे आणि यामध्येच हा चहा ओतून घेणार आहे. गाळलेला आहे त्यामुळे डायरेक्ट ओतून घ्यायचा. मस्त गरमागरम वाफळता चहा, तो देखील तंदुरी फ्लेवरचा. बाहेर मस्त पाऊस पडत आहे, अगदी झक्कास मस्त बेत होतो. यासोबत दुसरं काही करण्याची गरज नाही. तर नक्की ट्राय करा, चहाप्रेमी असाल तर नक्की एन्जॉय करा या पावसामध्ये. कंपनी आपल्या आवडीची घ्या आणि मस्त गप्पांच्या मैफिलीसोबत हा चहा एन्जॉय करा. वेगवेगळ्या फ्लेवरचे अगोदरचा बासुंदी चहाचा व्हिडिओची रेसिपीची लिंक व्हिडिओच्या शेवटी आणि वरती आय बटनवर दिलेली आहे, नक्की चेक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त सोप्या रेसिपी बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.